विकेट सुरू केलेला पहिला चेंडू बॅकफुट वरती पुल करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये, पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. अप्रतिम या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण म्हणून एक जाल टाकलं होतं, एक नेट टाकलं होतं आणि त्यावरती बॅकफुट वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणि ऋषिकेश या ठिकाणी मात्र बॅक टू द पॉवेल पाहायला मिळतोय, अर्थातच गुडलेंगरच्या स्पॉटच्या चेंडूला पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती लेफ्ट राउंड विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि या वेळेला मात्र यश मिळते डॉक्टर राहुल यांना. कणकण नवीन फलंदाज आपण मैदानावरती पाहतोय. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी अफलातून पाहायला मिळते. जसं म्हणतात आखो या आखो में इशारा हुआ आणि त्या पद्धतीचेच या ठिकाणी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकांच्या नाकासमोर घेतलेली ही धाव आपल्याला पाहायला मिळाली. पहिली धाव या ठिकाणी खांदा कॉलनीच्या अकाउंट मध्ये जमा झाली आहे. एक विकेट गेलेली आपल्याला पट पाहतोय. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती प्रगतीपथावरती आहे आणि खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेचं महत्व जर लक्षात घेतलं तर कुठेतरी एक मैत्रीपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक गेट टुगेदर ज्या पद्धतीचं व्हावं त्या पद्धतीचं ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे खऱ्या अर्थाने ऑर्गनायझर्सचा आपण या ठिकाणी धन्यवाद देऊया. पुनश्च एकदा मैदानावरती आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, किंबहुना पॅडलशूट खेळण्याचा प्रयत्न, पूर्णपणे अपयश या ठिकाणी पाहायला मिळते. चेंज ऑफ द पेस पद्धतीने टाकलेला चेंडू फलंदाजाला पूर्णपणे बॅकफुट वरती घेऊन जातोय, किंबहुना धावफलकावरती कुठेतरी रोक लावलेला आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अर्थाने आपण पाहिला. कणकण ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिडविकेट किंवा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जर गेला असता तर 30 यार्डच्या घेराच्या बाहेर अर्थात चेंडू जर लगावला तर या ठिकाणी आपल्याला चौकारच असेल हे फलंदाज जरूर जाणतायत, मात्र कौशल्य आणि नैपुण्य या ठिकाणी पणाला लावत चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय डॉक्टर राहुल यांच्या माध्यमातून. लेफ्ट ओव्हर द विकेट आपण लेफ्ट राऊंड विकेट गोलंदाजी पाहतोय. पुन्हा एकदा राहुल सज्ज झालाय. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय कवर्सच्या वरून थेट खेळला जातोय. लॉंग ऑफ सीमारेषा पार 194 धावांसाठी. मिडल ऑफ द बॅट टाकलेला चेंडू आपण पाहिला. वन बाऊन्स सीमारेषा पार 4 धावांमुळे धावफलक निश्चित रूपये बदलतोय. 5 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. यावेळीचा चेंडू आपण पाहतोय आउटसाइड लेग स्टंप. यासाठी पंचांचा इशारा येतोय, अर्थात कवायत पद्धतीने हात समांतर फैलावत चेंडू वैध असल्याची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 या ठिकाणी वापरण्यात येतोय. धावफलकावरती आणखीन एक धाव स्वैर चेंडूमुळे धावफलक आपण पाहतोय 6 घरामध्ये जाऊन पोहोचलोय. कुठेतरी डॉक्टर राहुल यांच्या गोलंदाजीमध्ये कुठेतरी फरक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे आपण पाहिलं कुठेतरी पहिले 2 चेंडूंवरती विकेट गेली होती, त्यानंतर त्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर वाईड पडला, त्यानंतर कमबॅक केलेला चेंडू आपण पाहतोय निर्धाव येतोय. खऱ्या अर्थाने क्रिकेट हा खेळ मित्रांनो अशा पद्धतीचा आहे, एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा, कधी रंग बदलेल हा खेळ खऱ्या अर्थाने कधीच सांगता येत नाहीये आणि राहुल यांच्या गोलंदाजीने ते खऱ्या अर्थाने दाखवून दिलंय. फलंदाजावरती कुठेतरी दडपण असताना आपण पाहतोय एलबीडब्ल्यूची एक छोटस अपील का होईना, कुठेतरी येत जरूर होतं मात्र चेंडू लेग स्टंप मिस करणारा होता हे गोलंदाजाने सुद्धा ओळखलं आणि त्याच बळावरती का होईना षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी मात्र चांगल्या रूपामध्ये संपलेलं आपण पाहतोय. तळोजा संघासाठी आपण जर विचार केला तर चांगलं षटक समाप्त झालं या ठिकाणी राहुलच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट गेली आहे, 6 धावा सुद्धा दिल्या गेलेल्या आपण पाहतोय. 1 फलंदाज बाद 6 धावा षटक क्रमांक पहिलं समाप्त झाल्यानंतर, अर्थातच षटक क्रमांक पहिलं समाप्त झाल्यानंतर कुठेतरी आपण जर विचार केला तर आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळेल. मैदान क्रमांक 2 वरती होणारा सामना अर्थातच यापुढील सामना असणार आहेत पेन वर्सेस अलिबाग. दोन्ही संघाच्या कर्णधार संघनायकांना विनंती असेल आपण समालोचक कक्षासमोर यायचं आहे, आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय, अर्थातच तळोजा संघाकडून असणार आहे अमोल. तळोजा संघाचं प्रतिनिधित्व करत आहेत
सेकंड डाउन ला गोलंदाजीची या ठिकाणी संधी देण्यात आली आहे. 30 याच्या घेऱ्याचं जे काही एक नष्टत असतं ते या ठिकाणी समाप्त झालं म्हणावं लागेल. अर्थात आधुनिक क्रिकेटमध्ये 30 याडचं सर्कल पॉवर प्लेचं षटक कुठेतरी फलंदाजांना मदतगार असतं आणि अशा वेळेला गोलंदाजांना कुठेतरी कर्दन का ठरताना सुद्धा आपण पाहिलंय. मात्र कौतुक करावं लागेल डॉक्टर राहुल यांचं, कारण षटक क्रमांक पहिले टाकण्याची जबाबदारी देण्यात आली आणि ती जबाबदारी खांद्यांवरती चांगल्या पद्धतीने पेलेली सुद्धा आपण पाहिली आहे. त्यामुळे त्यांचं या ठिकाणी कौतुक सुद्धा असेल. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय अमोलकडे असणार आहे. अगदी त्याच वेळेला जर विचार करायचा झालं तर खांदा कॉलनी या संघाला आता कुठेतरी धावफलक एक्सेलरेट करण्याची गरज असेल, किंबहुना ती आता जबाबदारी दोन्ही फलंदाजांवरती असेल. एका बाजूला कणकण, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रदीप या ठिकाणी सज्ज झालाय. दोघांना सुद्धा आता मात्र चांगल्या पद्धतीची फटकेबाजी करणं गरजेचं असेल. अर्थातच मैदानावरती खेळणाऱ्या प्रत्येक संघाला या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक संघाला आमची विनंती असेल, किंबहुना विनंती कम सूचना असेल, मैदानावरची प्रत्येक इनिंग ही 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये संपणं गरजेचं असेल. टाइम मॅनेजमेंट कुठेतरी असणं गरजेचं असेल मित्रांनो, कारण 4 षटकं 20 मिनिटांमध्ये संपणं शक्य आहे. त्यामुळेच आपण या ठिकाणी सूचना करतोय. राईट मोमेंट ऑफ द विकेट आपण पाहतोय फ्लिक्टेड करण्यात आलेला स्पटका शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एकेरी धाव येते, स्ट्राईक रोटेट होते. अर्थात मित्रांनो, जितकं क्रिकेटमध्ये चौकार षटकार येणं महत्वाचं असतं तितकंच स्ट्राईक रोटेशनला सुद्धा महत्व असणार आहे. कारण नॉन स्ट्राईक एंडवरच्या फलंदाजाला ज्यावेळेला स्ट्राईकवरती येता येतं त्यावेळेला आधीचा चेंडू कशा पद्धतीचा टाकला गेला, किंबहुना मैदानावरती खेळपट्टीवरती तो चेंडू कशा पद्धतीने स्किट होतोय याचा अंदाज आलेला असतो. आणि त्याच बळावरती एक चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी एक संधी निर्माण होत असते. अशा छोट्या मोठ्या संधींना घेऊन पुन्हा एकदा मैदानावरती आपण पाहतोय अमोलच्या यावेळच्या चेंडूवरती अर्थातच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. मात्र हा प्रयत्न फक्त प्रयत्नांमध्येच परावर्तित झालाय, यश फारसं मिळालेलं नाहीये. धावफलकावरती तुटास नजर टाकली तर 7-8 धावा धावफलकावरती लागलेला आपण पाहतोय. अमोल यांचं षटक चांगल्या दिशेने वाटचाल करतोय. पहिल्या 2 चेंडूंवरती आपण जर विचार केला तर केवळ 2 धावा येत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी केली जाते, विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न यावेळी सुद्धा आपण पाहतोय. चेंडू चांगला जरूर आहे. येसडीज पंचांच्या निर्णयाची या ठिकाणी वाट पाहिली जात होती आणि तो निर्णय योग्य ठिकाणी आपण पाहतो. आउटसाइड लेग स्टंप एका क्षणाला जरूर वाटलं होतं की हा चेंडू यष्ट्यांवरून स्टंपवरून तर नाही ना गेला, पण मात्र पंचांची या ठिकाणी कटाक्ष नजर आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीची पंचगिरी या ठिकाणी करण्यात येते. यावेळेला मात्र मोठा फटका आपण पाहतोय. पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. कार्पेटच्या आधारावरती चेंडू जाताना आपण पाहतोय. पहिल्या धावीला दुसऱ्या धावीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न येस आणि तो यशस्वी सुद्धा होतोय. ओव्हर थ्रो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, त्याचा फायदा फलंदाजाने घेतलाय. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहतोय. पहिली धाव घेण्याचा प्रयत्न असताना कुठेतरी नजरांवरती नजर फिरली, दुसरी धाव घेण्याचा निर्णय घेतला, ओव्हर थ्रो झाला आणि त्यानंतर मात्र आणखीन एक बोनस या ठिकाणी घेण्यात आलाय. 3 धावांच्या बळावरती धावफलक आपण जर विचार केला तर आता मात्र 12 घरामध्ये जाऊन पोहोचलंय. डबल फिगर मध्ये ही धावफलक जाताना आपण पाहतोय. पेंड आणि अलिबाग संघाला माझी विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. डॉक्टर आशीर्वाद मोगल कॅप्टन फ्रॉम द पेंड, मी विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा मैदानावरती उडूया जिथे अमोलचं षटक आपण पाहतोय. फुलटॉसमध्ये कन्वर्ट झालेला चेंडू, अप्रतिम फटका आपण पाहतोय. कव्हरच्या दिशेने टोलवलेला चेंडू, त्याच वेळेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न खऱ्या अर्थानं यशस्वी सुद्धा होताना आपण पाहतोय. रनिंग बिटवीन द विकेट यावेळेला डॉक्टरांचा फिटनेस सुद्धा आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. धावफलकावरती तुटास नजर टाकली तर आमचे गुणलेखक मित्र आम्हाला कळवत आहेत, अमित पांढरे आम्हाला कळवत आहेत, धावफलकावरती 14 धावा लागल्यात. अप्रतिम या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहेत. यावेळी 6 चेंडू आपण पाहतोय. आउटसाइड लेग स्टंप पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली आणि खऱ्या अर्थानं हा चेंडू स्वैर आहे, वाईड आहे हे पुनश्चैत या मैदानावरती दिसून आलंय. अर्थात आपण जर विचार केला तर फलंदाजी करणारा संघ खांदा कॉलनी या संघाने दाखवून दिलंय, जर गोलंदाज चांगला असेल, मोठे फटके येत नाहीयेत, तर आपण रनिंग बिटवीन द विकेटच्या आधारावरती सुद्धा धावा करू शकतो आणि त्याचा प्रत्यय आपण मैदानावरती खऱ्या अर्थानं अनुभवतोय. यावेळेला आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न जरूर करण्यात आला होता, त्या प्रयत्नांमध्ये यश मिळतंय. कुठेतरी बॅटची एज लागली होती. चेंडू निर्धाव या ठिकाणी समाप्त झालेला आपण पाहतोय.
पेंट संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. अलिबाग संघाचा प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाले याची आपण दखल घ्यायची आहे. रिमेनिंग लास्ट वन डिलिव्हरी फ्रॉम दिस ओव्हर. आपण पाहतो षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पॉइंटच्या दिशेने टोलवण्यात येतोय. अप्रतिम फटका आपण पाहतोय, नजाकत भरा फटका ज्याला खऱ्या अर्थानं म्हणतो नेत्रदीपक पूर्ण फटका चार धावांसाठी. हालो 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 पेण वर्सेस अलिबाग या दोन संघ दरम्यानची नाणेफेक या ठिकाणी आपण होताना पाहतोय. एक चांगली क्रिकेटची स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. रायगड मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही क्रिकेटची स्पर्धा. यावेळेला आपण पाहतोय मुडाप क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होते, चांगल्या पद्धतीचा फटका जरूर आहे मात्र तितकीच तंत्रशुद्ध चांगल्या पद्धतीची या ठिकाणी क्षेत्र रक्षण सुद्धा आपण पाहतोय. डॉक्टर राहुल पुन्हा या ठिकाणी मैदानावरती आले आणि पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळालाय. अलिबाग संघाने नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलेला आहे. अलिबाग इलेक्टेड टू बॅट फर्स्ट अशा पद्धतीचा या ठिकाणी आपण निर्णय पाहतोय. त्यांच्या निर्णयाचं आपण या ठिकाणी स्वागत करूया आणि पुन्हा एकदा बोलूया जिथे खांदा कॉलनी वर्सेस तळोजा आमच्या मैदानावरती ही खऱ्या अर्थाने क्रिकेटची स्पर्धा. चेंडू हवेत पाहायला मिळालाय मात्र झेल होऊ शकलेला नाहीये. चेंडू बराच कालावधी हवेत होता, केवळ एक धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपण आतापर्यंत एक ओव्हरव्ह्यू संक्षिप्त या सामन्याचं खऱ्या अर्थाने जर सांगायचं झालं तर षटक क्रमांक पहिलं राहुल यांनी टाकलं, केवळ 6 धावा दिल्या. दुसरं षटक आपण पाहिलं अमोलकडनं पडलं, 13 धावा आल्या आणि तिसरं षटक पुन्हा एकदा संघाच्या वतीने घेऊन आलं राहुल. वैयक्तिक दुसरं षटक असणार आहे आणि त्या बळावरती आतापर्यंतची ही खेळी चांगल्या पद्धतीची आपण पाहतोय. यावेळेला मात्र मिडल ऑफ द बॅट चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू सी मारे शबाद, लवकर सी मारे शबाद, 6 धावांसाठी अप्रतिम फटका. अप्रतिम फटका आपण मैदानावरती पाहतोय. मिडल ऑफ द बॅट लागलेला चेंडू, ज्यावेळेला बॅट मधून आवाज आला तो मधुर आवाज ऐकण्यासाठी कुठेतरी क्रिकेट रसिक मायबाप प्रेक्षक अगदी त्याच वेळेला तो फलंदाज कुठेतरी वाट पाहत असतो आणि तोच फटका या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंपची दाट शक्यता, येस इट इज. माझ्या या स्टेटमेंट वरती पंचांनी दाद दिले, चेंडू वाईड असल्याची घोषणा केली आहे आणि आणखी एक धाव दाफलकावरती ग्राह्य धरली जाते. 28 धावा दाफलकावरती लागलेला आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर असताना, तिसरं प्रगती पथावर असताना आपण पाहतोय प्रदीपच्या बॅट मधून एक अप्रतिम फटका जरूर आलाय आणि त्यांच्या बॅटिंग मधली कन्सिस्टन्सी संयमता या ठिकाणी सातत्याने राखणं गरजेचं असेल. यावेळेला मात्र आपण पाहतोय 360 फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेने या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात होतं मात्र तरी सुद्धा एक चांगला फिटनेसचं प्रदर्शन या ठिकाणी आपण पाहतोय. खेळाला मित्रांनो कोणतीही वयमर्यादा नसते हे पुन्हा एकदा या क्रिकेटच्या स्पर्धेने दाखवून दिलंय. या मैदानावरती खेळणारा प्रत्येक खेळाडू आपल्या महाराष्ट्राच्या किंबहुना भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून जाऊन आलाय किंबहुना तिकडे राहतोय आणि त्याच बळावरती कुठेतरी एक गेट टुगेदरच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. दरम्यानचा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप, पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलंय आणि अतिरिक्त स्वरूपात एक धाव धावफलकावरती आपण पाहतोय. धावफलक समसंख्येमध्ये जाऊन पोहोचलाय 30 ऑन अ स्कोर बोर्ड आफ्टर लॉस वन विकेट. अशा पद्धतीचा खेळ आपण पाहतोय खांदा कॉलनी प्रथम फलंदाजी करत असताना.
चेंज ऑफ द पेस पद्धतीने टाकलेला चेंडू आपण पाहतोय. मिड ऑन मधून लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल होतो क्षेत्ररक्षक तैनात. जोपर्यंत फील्ड होईल फेक होईल तोपर्यंत मात्र एक तंतोतंत एक धाव यशस्वी पद्धतीने पूर्ण केली आहे. आणि त्याच बळावरती का होईना धावफलक आता मात्र 31 घरामध्ये जाऊन पोहोचलाय. खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी प्रेडिक्शन करणं गरजेचं असेल. 360 degrees हे मैदान, 4 किती धावा होतील किंबहुना 4 किती धावा केल्या जाऊ शकतात. या मैदानावरती 50-55 धावा केल्या तर त्या खऱ्या अर्थाने चांगल्या मानल्या जातील. यावेळेचा हा फटका आपण पाहतोय, वेल कनेक्टेड फटका, मिड विकेट बाउंड्री यांच्या बाहेर षटकार. हालो हालो मैक चेक 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 हालो. अप्रतिम फटका आपण मैदानावरती पाहतोय. अप्रतिम फटका आपण खऱ्या अर्थाने पाहिला. फुल टॉस शेड्यूलचा दोन्ही हाताने या ठिकाणी स्वीकार केलाय. कणकणच्या बॅट मधून निघालेला हा अप्रतिम फटका आपल्या संघाला कुठेतरी सुखावणारा असेल. धावपलक आता मात्र 6G स्पीड मधून 37 घरामध्ये जाऊन पोहोचले. प्रदीपची फटकेबाजी आपण अफलातून पाहिली आहे. नितीन ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय. नितीनचा पहिला चेंडू यावेळेला मात्र अप्रतिम पाहायला मिळतोय. 37 ऑन द स्कोरबोर्ड, 37 37 धावा धावपलकावरती झाल्या. 37 रन स्कोरबोर्ड केवळ दिखाय देते हवे. पुन्हा एकदा आपण मैदानावरती उडूयात जिथे कणकण ऑन द स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. प्रदीपचे या ठिकाणी खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल कारण मैदानाच्या चारही दिशी त्याने फटकेबाजी केलेली आपण पाहिली आहे. अर्थातच त्याने पॉईंटच्या दिशेने लगावलेला फटका आपण पाहिला आणि त्याच वेळेला लॉंग ऑनच्या दिशेने लगावलेला फटका पाहिला, मिडविकेटच्या दिशेने लगावलेला फटका पाहिला. त्यामुळे क्रिकेटची जाण आणि त्याच वेळेला आपली वय जरी पुढे सरत असलं तरी सुद्धा प्रॅक्टिस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग करण्याचा प्रयत्न जरूर आहे मात्र तितकंसं यश मिळालं नाहीये. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कुठेतरी आपली बोटांची जादू फिरकीची जादू या ठिकाणी पाहायला मिळते. लास्ट मोमेंटला जर या गोलंदाजीची आपण पोझिशन जर बघितली तरी ऐन वेळेला बदलताना आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याच बळावरती कुठेतरी फलंदाजांना चकवायला चुकवायला कुठेतरी भाग पाडलेला आपण पाहतोय. धावपळकावरती नजर टाकूया. आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत 38 38 ऑन स्कोरबोर्ड राईट राउंड द विकेट. यावेळेला मात्र पुढे सरसर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मिड विकेटच्या दिशेने या ठिकाणी आपण पाहतोय. गॅप मधून जरूर गेलाय, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न, ठोक्याची घंटा वाजली आहे मात्र फलंदाजांच्या बाजूने कुठेतरी नशिबाची साथ सुद्धा पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, कुठेतरी धोका होता मात्र तो धोका टळलाय असं सुद्धा म्हणावं लागेल. या ठिकाणी 40 घरामध्ये एक समसंख्या या ठिकाणी जाऊन पोहोचलंय. रिमेनिंग लास्ट 3 फ्रॉम दिस ओव्हर, इनफॅक्ट इन द इनिंग असं सुद्धा आपल्याला म्हणावं लागेल. राउंड विकेट पुन्हा एकदा आपण पाहतो, नितीन सज्ज झालाय. यावेळेला मात्र वेल टायमिंग फटका, खणखणीत दर्जेदार षटकार. अप्रतिम फटका आपण मैदानावरती पाहतोय. रायगडच्या भूमीमध्ये आपण खऱ्या अर्थाने खेळतोय आणि रायगड म्हटलं की राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण येते आणि अर्थात शिवरायांच्या तलवारीप्रमाणे हा वार आपण पाहिलाय. चेंडूवरती 6 धावा पाहिल्या. यावेळीचा हा चेंडू आपण पाहिला, आउटसाइड द लेग स्टंप जरूर पाहायला मिळतोय. पंचाने या चेंडूला वाईड घोषित केले आणि आणखीन एक धाव धावफलकावरती अतिरिक्त स्वरूपातील पहाल केलेली आपण पाहतोय. 47 ऑन द स्कोरबोर्ड, 47 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रदीपचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी कौतुक करावं लागेल कारण ज्या इम्पॅक्टेबल इनिंग आपण पाहतोय दरम्यान त्या चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्र रक्षक आणि यावेळेला मात्र एक सुंदर झेल पकडला जातोय. वेल जजमेंटल कॅच आणि प्रदीप बॅक टू द पावलन. सत्यजय धावांवरती लागलेला हा दुसरा हादरा आपण पाहतोय खांदा कॉलनी या संघाला. अर्थात टाळ्यांच्या गजऱ्यामध्ये आपण प्रदीपचं स्वागत करूयात कारण त्याची इनिंग आपण पाहिली तर 27 धावांमध्ये या ठिकाणी समाप्त झाले आहे. ज्या ठिकाणी मित्रांनो 4 सामने असतील आणि 4 कुठेतरी इम्पॅक्टेबल 27 धावांवरती तो अर्थातच बाद झालेला आपण पाहतोय. बजबळकर आपण पाहतोय, नॉन स्ट्राईक इनवरती नवीन फलंदाज. कणकण ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न,
क्रिकेटमधील ज्याला आत्महत्या म्हणतो ती आत्महत्या या ठिकाणी केली जाते. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी धावचित स्वरूपामध्ये बाद होतोय. पहिल्या इनिंगचा या ठिकाणी आपण खेळ पाहतोय. एक समाप्तीच्या दिशेने वाटचाल जरूर केली जाते. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण नजर टाकूयात. 47 धावा धावफलकावरती लागल्यात. 48 धावांचं एक आव्हान पाहावं लागेल. हे आव्हान खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला खांदा कॉलनी वर्सेस तळोजे या दोन संघादरम्यानची लढत आपण मैदानावरती पाहतोय. चार षटकांमध्ये 47 धावा जमा झाल्यात. 48 धावांचं आव्हान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. 48 धावांचं आव्हान फारसं सोपं नाहीये मित्रांनो. प्रत्येक षटकामागे 12 सरासरी राखणं गरजेचं असेल आणि त्यामुळे चार षटकांमध्ये अशी धावसंख्या कशा पद्धतीने पूर्ण केली जाईल हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. कुठेतरी आढावा घेऊयात संक्षिप्त रूपामध्ये. ही इनिंग आपण पाहूयात. प्रथम फलंदाजी करत असताना खांदा कॉलनी या संघाकडून आपण जर पाहिलं तर प्रदीप आणि ऋषी आला. प्रदीपची खेळी खऱ्या अर्थानं वाखाडण्याजागी होती. 27 धावांच्या खेळीवरती त्याची खेळी या ठिकाणी समाप्त झाली. त्यानंतर आपण पाहिलं कंकणची इनिंग सुद्धा 13 धावांवरती धावची स्वरूपामध्ये तो बाद झाला. आपण जर विचार केला तर कुठेतरी तळोजा संघासाठी राहुल याची गोलंदाजी इम्पॅक्टेबल पहिल्या षटकापर्यंत होती. मात्र जी धावांची गती वाढवण्यात आली आहे ती गती खऱ्या अर्थानं वाखाडण्याजोगी सुद्धा असणार आहे. कारण पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 18 धावा आणि चौथ्या षटकामध्ये 10 धावा. त्यामुळे आपण जर विचार केला तर चार षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा जमा झाल्यात. 48 धावांचं या ठिकाणी आव्हान असणार आहे. हे आव्हान कशाप्रकारे पूर्ण केलं जाईल हे सुद्धा बघणं तितकंच आत्मीयतेचं असणार आहे मित्रांनो. आपण जर विचार केला तर ही क्रिकेटची स्पर्धा एक अप्रतिम दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. रायगड मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. एक चांगली अरेंजमेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी विनंती करणार आहे, आपण पंचांना सुद्धा एक विनंती असेल, आपण त्वरित या सामन्याला सुरुवात करायची आहे. 24 चेंडू, 24 बॉल्स, 48 रन्स नीड्स टू गो अशा पद्धतीची इनिंगची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 48 धावा करत असताना पॉवरप्लेचा वापर करायचा आहे का, किंबहुना शेवटच्या षटकापर्यंत आपण विकेट टिकवून खेळणार का, अशा पद्धतीच्या स्ट्रॅटेजीजवरती कुठेतरी वर्कआउट करणं गरजेचं असेल. बिकॉज क्रिकेट इज ऑल अबाउट द स्ट्रॅटेजीज. कारण क्रिकेटमध्ये आपण जर रणनीती आखली तरच कुठेतरी आपला खेळ इम्पॅक्टेबल या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्या दिशेने वाटचालसुद्धा केली जाईल. त्यामुळे चार षटकांमध्ये 48 धावा कशा पूर्ण करायच्यात हा प्रश्नचिन्ह घेऊन जोपर्यंत फलंदाज मैदानावरती येईल तोपर्यंत मी अर्थात मायक्रोफोनचा भार सांभाळतोय. माझा साथी समालोचक मित्र अर्थातच मॅन फ्रॉम द नवगाव अलिबाग सौरभ भोरे. धन्यवाद आकाश. रायगड मेडिकल असोसिएशन तसेच रोहा तालुका मेडिकल चॅरिटेबल असोसिएशन यांच्या विद्यमानाने ही चालू असलेली स्पर्धा डॉक्टर्स प्रीमियर लीग 2019-20 ही स्पर्धा सुंदर आयोजन, सुंदर नियोजन. थोड्याच वेळापूर्वी या स्पर्धेचं उद्घाटन झालं होतं आणि मैदान क्रमांक 2 हा पहिला सामना, पहिल्या सत्राचा खेळ चालू झालाय. दुसऱ्या सत्राचा खेळ चालू होईल. परंतु पहिल्या सत्रामध्ये खांदा कॉलनी संघाने 47 धावा उभारल्यात. 48 धावांचं आव्हान, प्रतिषटक 12 सरासरीने धावा बनवावे लागणार आहेत. चांगले बॅटिंगचं योगदान दिलं होतं पहिल्या सत्रामधील खेळाडूंनी, खांदा कॉलनीच्या फलंदाजांनी. परंतु पाहूया यावेळेला तळोजा संघातील फलंदाज खांदा कॉलनीच्या गोलंदाजांसमोर कशा रीतीने धावा पटकावत आहेत. सुंदर असं मैदान आहे, अगदी आपण पाहिलं तर हिरवेगार असं मैदान आहे. सुंदर असं कार्पेट अंतरल्यासारखं वाटतंय. विकेट सुद्धा आपण पाहिले तर मातीची खेळपट्टी आहे, सुंदर अशी खेळपट्टी आहे. पंचांकडून इशारा येतोय की दुसऱ्या सत्राचा खेळ चालू होतोय. गोलंदाज प्रदीप.
पहिला चेंडू घेऊन राईट हॅम ओवर द विकेट. पहिल्या चेंडूवरती सुंदर असा फटका, जागा बनून खेळलेला फटका, चेंडू कव्हर पॉइंट दिशेने ट्रॅव्हल होतोय चेंडू, मात्र परंतु सुंदररित्या यावेळेला क्षेत्ररक्षण केलंय सीमारेषेच्या दिशेने. दोन्ही फलंदाजांनी तत्पूर्वी तीन धावा पडून पूर्ण केल्या, तीन धावाने खातं ओपन केलंय. गुडलेन स्पॉट वरती जरूर चेंडू होता, फलंदाजांनी थोडस आपल्याला स्वतःला बॅकफुट वरती नेलं होतं, स्टंप सोडून जागा बनवली होती, कारण की पॉइंट आणि कव्हर हे दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जी गॅप होती त्या गॅपला फलंदाजांनी निवडलंय. परंतु एक सुंदर रनिंग बिटवीन द विकेटचं प्रदर्शन सुद्धा आपल्याला पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळतंय. चार षटकांचा खेळ, दुसऱ्या सत्राचा खेळ चालू आहे, थोडस क्षेत्ररक्षण करून आल्यानंतर थोडीशी फलंदाजां समोर थोडीशी बॉडी सुद्धा थकलेली असते, परंतु फलंदाजां समोर तसं काही वाटलेलं दिसत नाहीये. परंतु यावेळेला चेंडू आपण पाहूया, पंचांकडून इशारा आलाय की चेंडू लिपस्टिकच्या बाहेर जाणार आहे. पंचांनी स्वयर म्हणून दर्शवलाय, वाईट स्वरूपाने धावसंख्या वाढते, धावसंख्या झालेली आहे चार धावा. 48 धावांचा पाठला करत असताना चार धावा धावफलकावरती. यावेळेचा चेंडू हवेमध्ये मारलाय, मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु चेंडूचा अंदाज व्यवस्थितरित्या क्षेत्ररक्षकाने बांधलेला नाहीये, परंतु दोन धावा रोखू शकत नाहीये. मिड विकेट क्षेत्ररक्षक आणि शॉर्ट मिड विकेट क्षेत्ररक्षक या दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडतोय. चेंडूचा अंदाज घेणं दोन्ही क्षेत्ररक्षकांना जमलेलं नाहीये, त्यामुळे चेंडू वरती दोन्ही क्षेत्ररक्षक पोहोचलेले नाहीये, परंतु दोन धावा दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या. प्रदीपचा पळी चेंडू, यावेळेचा चेंडू बॅकफुट वरती जाऊन ऑन द राईट खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पॅड वरती आदळतो, विकेट कीपरने चेंडू अडवलाय, धाव मात्र मिळत नाही या चेंडू वरती. दुसऱ्या सत्राचा खेळ चालू आहे, 48 धावांचा पाठलाग करायचा आहे तळोजा संघाला. खांदा कॉलनी विरुद्ध तळोजा असा हा मैदान क्रमांक 2 वरती सामना आपण पाहतोय. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रदीप राईट हॅम ओवर द विकेट. यावेळेचा ही चेंडू आपण पाहतोय असमतळ उचळी प्राप्त करतोय चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय, फलंदाजाला हा चेंडू समजत नाहीये, फलंदाज थोडासा जरूर द्विधा मनस्थितीमध्ये या चेंडूवरती जरूर आचरण करतोय. पाहूया पुढील चेंडू, दोन चेंडू फलंदाजाने बीट केले. सुंदर गोलंदाजी, चांगल्या रीतीने कमबॅक केले पहिल्या चेंडूवरती धावा आल्यानंतर सुद्धा. परंतु यावेळेला सुंदर असा फटका खेचलाय, आता मात्र गोलंदाजाला चांगल्या रीतीने फलंदाजाने पारखलंय, चेंडू मिड विकेट सीमारेषा बाहेर षटकार. अनिकेतच्या बॅट मधून एक सुंदर असा षटकार निघालाय. पाहूया पुढील चेंडू, यावेळेचा चेंडू मात्र थोडस उसळी घेतोय. गुडलेन स्पॉट वरती जरूर टप्पा घेतल्यानंतर चेंडूने थोडीशी उसळी घेतली होती. बॅटच्या वरच्या बाजूस चेंडू लागतोय पॉइंटच्या दिशेने, परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. पहिल्या षटकातील खेळ पूर्ण झाला, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागल्या धावफलकावरती 0-13 धावा. पहिल्या षटकामध्ये जी 12 ची सरासरी सामना जिंकण्यासाठी आवश्यक होती ती सरासरी राखण्यामध्ये पहिल्या षटकामध्ये तळोजा संघाला यश मिळालं. ड्रीम्स क्रिकेट च्या माध्यमातून ही लाईव्ह क्रिकेट स्पर्धा आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. युट्यूब वरती सुद्धा ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु आपण पाहिलं तर सुंदर असं हे मैदान आहे, या मैदानावरती सुद्धा भरपूर साऱ्या टेनिस क्रिकेटच्या मॅचेस होत असतात. तर आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला एक रिलायन्स क्रिकेट स्टेडियम आहे. 2 वर्षापूर्वी मध्य प्रदेश विरुद्ध गुजरात असा 2016 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये तिथे सामना झाला होता. भारतातील काही भारतातर्फे रिप्रेझेंटेटिव्ह केलेले खेळाडू सुद्धा या मैदानावरती खेळून गेलेले आहेत. आरपी सिंग त्या मॅचला खेळला नव्हता, तो डग आउट मध्ये होता, परंतु जसप्रीत बुमरा, त्यानंतर पार्थिव पटेल, तसेच अक्षर पटेल, त्यानंतर नमन ओझा मध्य प्रदेश संघाकडून होते, त्यानंतर ईश्वर पांडे आणि सर्वात रणजी मधील आपण पाहिला तर भरपूर साऱ्या धावा बनवलेला
देवेंद्र बुंडेला हा मध्य प्रदेशचा खेळाडू सुद्धा त्या मैदानावरती खेळून गेलाय. त्यानंतर बऱ्याच वर्षापूर्वी 2007 ते 2008 साला दरम्यान सुद्धा एक सामना झाला होता महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली असा तो सामना झालेला आणि सेहवाग सुद्धा त्या मॅच मध्ये खेळला होता. वळे सामन्याकडे पाहूया हा चेंडू. पहिला चेंडू फ्लाइट दिले आणि ती फ्लाइट स्वीकारले चेंडू स्क्वेअर लेग सी मारेशा पार षटकार. भजबळकरचा पहिला चेंडू आपण पाहतोय की चेंडूला पूर्णपणे फ्लाइट दिली होती परंतु चेंडू फलंदाजाला पूर्णपणे रेंज मध्ये आला कारण की चेंडू फुलटॉस होता आणि फलंदाजाने थेट स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर पाठवलाय. 19 धावा धावपळकावरती लागल्यात. फलंदाज आता मात्र अनिकेत आपल्या गाडीचा गेअर चेंज करताना दिसतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय आता मात्र आपण पाहिलं तर फलंदाजाने थोडीशी जमिनीवरती चेंडू टाकलाय विकेट वरती चेंडू टाकलाय त्यामुळे फलंदाज थोडस आपण पाहतोय यावेळेला फाईट वरती थोडासा संभ्रमात पडलाय. चेंडू वरती टायमिंग व्यवस्थित रीत्या त्याला करता आलेली नाहीये. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने जरूर चेंडू गेला. 1 धाव मिळाले. 20 धावा धावफलकावरती लागल्या. गोलंदाज पुन्हा एकदा भजबळकर ऑन द स्ट्राईक. वैभव स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तेथे नाही ना चेंडू वरती फेक करतोय तो वर. 1 धाव रोखू शकत नाहीये लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक. 1 धावेने धावसंख्या वाढले. धावसंख्या झालेली होती 21 धावा. 3 चेंडू या षटकामध्ये झालेले आहेत. अजून 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. सुंदर रणनीती आपल्याला पाहायला मिळते तळोजा संघाची. तळोजा हे नाव ऐकलं की आपल्याला जरूर आठवतं या वेळचा चेंडू मात्र लेग स्टिकच्या बाहेर पिच झालाय परंतु लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू आहे. पंच नापूस झालेला आहे चेंडूवरती. अवंतर स्वरूपाने धावफलक वाढते. धावसंख्या झालेली आहे 22 धावा. सलामीला आलेली जोडी आपण पाहतोय. वैभव आणि अनिकेतची ही जोडी चांगल्या रीतीने धावा बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आपण पाहतोय. या वेळेला फलंदाजाला बीट केलंय. विकेट किपर सुद्धा बीट होतोय. मात्र बाईक स्वरूपात 1 धाव मिळते. अवंतर स्वरूपाने धावसंख्या वाढते. स्ट्राइक रोटेट झाले. धावसंख्या झालेली आहे 23 धावा. 23 रन. अनिकेत 2 षटकारांच्या साह्याने वैयक्तिक 17 धावांवरती खेळतोय. पाहूया पुढील चेंडू. पुढे सरसावून खेळला. इनसाइड आउट फटका एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार षटकार. धन्यवाद. सुंदर असा फटका नेत्रदीपक देखने लायक असा फटका निघालाय वैभवच्या बॅट मधून. पुन्हा एकदा या वेळेला आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये परंतु लॉंग ऑन सीमा रेषा पार. बॅक टू द बॅक दुसरा षटकार वैभवच्या बॅट मधून निघतोय. धन्यवाद डीजे मास्टर. धन्यवाद. 2 षटकांचा खेळ पूर्ण. 35 धावा धावफलकावरती. सुंदर फटकेबाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती वैभव आणि अनिकेतच्या बॅट मधून. सर्व साईडला खेळलेले फटके आपण पाहतो. जसं चेंडू येतो तसे फटके वैभव आणि अनिकेतच्या बॅट मधून निघतात. पहिला षटकार मिडविकेट च्या वरून तर दुसरा षटकार स्क्वेअर लेग. तिसरा षटकार आपण पाहिला तर एक्स्ट्रा कव्हर आणि चौथा षटकार आपण पाहिला तर लांबच्या टोक्यावर. 12 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. गुणलेखक अमित पांढरे मला कळवतात की 12 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 13 धावा. सचिन येतोय गोलंदाजीसाठी.
पहिला चेंडू आपण पाहतोय, माय मिस्टेक सॉरी, डॉक्टर सचिन गोलंदाजीसाठी आणि पहिल्या चेंडूवरती अवांतर स्वरूपाची धाव येते. धावफलकावरती आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती धावा येत आहे, त्यामुळे तळोजा संघ आपण पाहतोय थोडंसं आनंदाच्या वातावरणामध्ये आहे. त्यांना नक्कीच आनंद थोडासा झालाय की आपला सामना आपण पाहिला. यावेळी आपण पाहतोय ऑफस्टंपला शफल होऊन फाईन लेग किंवा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, मात्र गोलंदाजाने या चेंडूवरती उधळून लावलाय. विकेटच्या वरून चेंडू गेलाय, त्यामुळे चेंडू स्कोर बोर्डवरती निर्धाव म्हणून अधोरेखित केला जातोय. पाहूया पुढील चेंडू घेऊन गोलंदाज डॉक्टर सचिन. तर स्ट्राईक एंड वरती डॉक्टर अनिकेत. अनिकेतने यावेळेला आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. एक धाव मिळते, स्ट्राईक रोटेट जरूर झाले, धावसंख्या झालेली होती 37 धावा, अजून 11 धावांची आवश्यकता आहे. सर्व आपण पाहिलं तर सर्व संघ मध्ये डॉक्टर साहेब, त्यामुळे आपण पाहतो मैदानावरती कोणतेही दुखापत जरी झाली तरी ती निवडण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. यावेळेचा चेंडू इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न, बॅक सिग्नल इज लागून चेंडू शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने गेलाय. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करण्यामध्ये आपण जर पाहिलं फलंदाज वैभव, प्रत्येक चेंडूवरती त्याला यश मिळालंय. हे यश आपण पाहतोय नेक्स्ट सामन्यामध्ये तळोजा संघाला एक विजयासाठी जरूर कौतुक वाढवणार ठरणार आहे. पाहूया चेंडू. यावेळी आपण पाहतोय सुंदर असा फटका खेळला, गॅप निवडण्यामध्ये फलंदाजाला यश मिळालंय. चेंडू काऊ कॉर्नर मिड विकेट, सीमा रेषा बाहेर 4 धावांसाठी. बेचाळीस धावा धावफलकावरती, 8 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. एक बिग स्ट्रोक सामना तळोजा संघाच्या कडे झुकू शकतो. यावेळचा चेंडू जरूर लॉर्ड फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, परंतु फलंदाजाला हा चेंडू समजत नाहीये. फलंदाज चेंडू येण्याच्या आधीचा आपली बॅट फिरवतोय. चेंडूचा आपण पाहिलं तर वेग आणि गोलंदाजाच्या ऍक्शन वरती फलंदाजाने योग्य रीतीने निरीक्षण केलं नव्हतं, त्यामुळे हा चेंडू बीट झालाय फलंदाज. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा डॉक्टर सचिन. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम झालाय, क्षेत्ररक्षकाकडून चूक होते, छेद सुटला जातोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट प्रदर्शन होतंय दोन्ही खेळाडूंकडून. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या झालेली आहे ती 44 धावा. आता मात्र फक्त 6 चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू 4 धावा, पहिल्या 2 षटकामध्ये केलेल्या धावा आता मात्र आपण पाहिलं तर तळोजा संघाला यावेळेला यशस्वी ठरताना दिसतात. झेल जरी पकडला असता तर 2 धावा वाचले असत्या, आणि 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असताना एक सामन्याला मध्ये रंगतता पाहायला मिळाली असती. यानंतर होणारा सामना अलिबाग विरुद्ध पेन असा सामना रंगणार आहे. तर पाहणार आहोत अलिबाग विरुद्ध पेन सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं रंगतता पाहायला मिळणार आहे. आमच्या गावातील डॉक्टर सुद्धा मैदानावरती जरूर वॉर्म अप करताना दिसत आहेत. डॉक्टर डॉक्टर राजाराम हुलवान, वेलकम. सहा चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज डॉक्टर कंटन, 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता डॉक्टर कंटन याच्यावरती आता मात्र सामना जिंकवण्याची जबाबदारी. पहिले 2 चेंडू निर्णायक ठरणार, पाहूया चेंडू. मात्र यावेळेला आपण पाहतोय थेट कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा फटका, आणि हा सामना तळोजा संघाने विजयी संपादन केलाय. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते फलंदाज.